सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेसंदर्भात. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले गेलेत. नारायणगावमध्ये जनसन्मान यात्रा येताच काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले. अजित पवारांनी पालकत्व पाळलं नाही असं भाजपाचं म्हणणं आहे. गैरसमज असल्यास दूर होतील असं त्यानंतर छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं. पर्यटनामध्ये कोणालाही विश्वासात घेतलं जात नाही. या राज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही, देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांचा कुठेही फोटो दिसत नाही. या ठिकाणी वेळोवेळी आम्ही आमचा अपमान सहन करतो. या तालुक्यात कुठलाही MIDC नाही. हे 5 धरणांचा असणारा पर्यटन महाराष्ट्रातला एकमेव तालुका आहे. इथे आमचं जीवनमान शेतकऱ्यांचं फक्त नाशिवंत मालाचे आम्ही धनी आहोत. फळभाज्या, पालेभाज्या आणि दूध याच्या पलीकडे व्यवसाय नाही. मग पर्यटन वाढवायचं असेल तर सगळ्यांच्या भावना विचारात घेतलं पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे.